हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात जुलै दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या नवी मुंबई आयुक्तालय आणि मुंबई लोहमार्क आयुक्तालय या दोन घटकांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहे यामध्ये आपण या प्रश्नपत्रिकांमधील जी केचे सर्व प्रश्न पाहणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षांसाठी होणार आहे आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जर आपले पोलीस भरतीचे व्हिडिओ एक वेळ जरी पाहिले असतील तरी तुमचा चांगला स्कोअर आला असणार आहे कारण चालू घडामोडी सोडल्या तर जी केचे सर्वच प्रश्न आपल्या व्हिडिओजमधीलच आलेले आहेत आणि आपला एक हजार प्रश्नांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर हे तुम्हाला नक्कीच जाणवले असणार आहे आणि जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून कर कन्फर्म करून घेऊ शकता आणि पहा त्या व्हिडिओमधील सर्वच प्रश्न म्हणजे बरेच प्रश्न आतापर्यंत झालेल्या बावीस जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर अजून तुमची लेखी परीक्षा झाली नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही पहा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोची बंदर आहे मंगलूर बंदर आहे आणि मार्गमा गोवा आहे हल्दिया नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हल्दिया ओके okay, समोरचा प्रश्न पंचमडी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहेत ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सातपुडा समोरचा प्रश्न हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे रे हिराकूड धरण महानदीवर आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महानदी समोरचा प्रश्न आगारताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे पहा मित्रांनो आगारताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक त्रिपुरा समोरचा प्रश्न एस एन डी टी विद्यापीठ कोणी स्थापन केले पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कारण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न तरी नक्कीच असतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुढे पाहूया <tweet> महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला पहा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे कारण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर देखील प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न असतोच आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सार्वजनिक सत्यधर्म समोरचा प्रश्न जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण पहा जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत गोपाल गणेश आगरकर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गोग आगरकर समोरचा प्रश्न गोपाल गणेश आगरकर त्यांनाच गोगा आगरकर बोलतात मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहेत महादेव गोविंद रानडे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मगो रानडे महादेव गोविंद रानडे यांनाच मगो रानडे म्हणतात पुढे पाहूया सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे त्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य आहे कोणत्या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे हे सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी तर ते आहे सत्यशोधक समाजाचं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक समाज समोरचा प्रश्न पंजाब केसरी कोणास म्हटले जाते पंजाब केसरी हे लाला लजपतराय यांना म्हटले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लाला लजपतराय समोरचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड लिप okay. रिपन यांना म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन समोरचा प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक समोरचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले पहा राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकाता या शहरात झाले योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोलकाता आता तुमच्यासाठी मी प्रश्न विचारणार आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात झाले याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात झाले या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे परराष्ट्र धोरण हा केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट विषय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक के, एक केंद्रीय समोरचा प्रश्न राज्यपाल कोणात जबाबदार असतात राज्यपाल हे राष्ट्रपतीं जबाबदार असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती समोरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे पहा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे नागपूरमध्ये ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक दोन नागपूर ओके okay? पुढे पाहूया भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे ओके okay? भारतीय राज्य घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चौथा भाग ओके समोरचा प्रश्न भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत पहा मित्रांनो भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळास आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कायदे मंडळ ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे पहा महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे नाशिकमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नाशिक ओके त्यानंतर मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे की महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पहा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके त्यानंतर पुढे पाहूया कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल पहा कमी पावसाचा परिणाम हा कोयना विद्युत केंद्रावर होणार आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कोयना समोरचा प्रश्न कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे कोटा शहर हे चंबल नदीच्या किनाऱ्यावर आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चंबल समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो पहा रौलेट ला काळा कायदा म्हणून ओळखल्या जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रौलेट कायदा समोरचा प्रश्न मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते मराठी व्याकरणाचे पाणिनी डॉक्ट दादारा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दादोबा पांडुरंग तरखडकर तर, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या झालेल्या सात जुलै दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या नवी मुंबई आयुक्तालय आणि मुंबई लोहमार्ग आयुक्तालय या दोन घटकांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत यामध्ये आपण या प्रश्नपत्रिकांमधील जी केचे प्रश्न पाहिलेले आहेत ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षांसाठी होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू